मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर एकशे चौदापेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलं सरच्या भाजप आमदार मनीषा चौधरींनी आज ही घोषणा केली मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात भाजपचा मेळावा झाला त्यात चौधरी यांनी त्या। पक्षासमोर टार्गेट ठेवतानाच मित्रपक्ष शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची फेरनियुक्ती केली शेलार आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनं चौधरींनी ही घोषणा केली विशेष म्हणजे महापालिकेत दोनशे सत्तावीस नगरसेवक निवडून जातात भाजपने एकशे चौदापेक्षा पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून आपलाच महापौर बसवण्याचं टार्गेट ठेवलं यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही माझ्या मनात ठरवलं की जी अपूर्ण राहिलेली कामं गेल्या टर्म मधली होती ती पूर्ण करण्यासाठी मला जबाबदारी दिल्याची आणि म्हणून लोकसभेला जे सुटलं विधानसभेत जे राहून गेलं अशी सर्व अपूर्ण कामं माननीय देवेंद्रजी आणि सतीशजीच्या समोर मी सांगतो शंभर टक्के शत प्रतिशत या महानगरपालिकेत पूर्ण करील झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे